ताजा बातम्यांसाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ लिंक शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी संदेश उदयकर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र। आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। सुधागड तालुक्यात शुक्रवार दिनांक 9 एप्रिल रोजी कोरोनाचे तब्बल 18 रुग्ण सापडले आहेत। सध्या तालुक्यात कोरोनाचे 75 सक्रिय रुग्ण असून यातील 74 रुग्ण गृह विलगीकरण मध्ये तर 1 रुग्ण जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे उपचार घेत आहे। तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 567 रुग्ण झाले असून 466 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 26 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मडवी यांनी दिली। तसेच नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून योग्य खबरदारी व काळजी घ्यावी आणि घाबरून जाऊ नये असे आवाहन देखील डॉक्टर शशिकांत मडवी यांनी केले आहे।